धन्यवाद डीजे। पहिल्या फेरीतला तिसरा सामना अंबारले विपक्ष जुनी डोंबिवली या दोन संघामध्ये। नक्की जो जुनी डोंबिवली संघ तर सातत्याने एक चांगला खेळ दाखवताना आपण पाहतो, मात्र अंबारली संघ देखील एक पहिले खेळाडूंचा भरणा असलेला संघ, मात्र नक्कीच काही या गत एक दोन वर्षामध्ये एक चांगला परफॉर्मन्स नक्कीच पाहायला मिळाला नाहीये। मात्र यावेळी खिडकालेश्वर चषक 2018 या स्पर्धेमध्ये नक्कीच तितका आत्मविश्वासाने आमचा संघ मध्ये स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ दाखवेल असं नक्की सचिन धोरणे यावेळी इंटरव्ह्यू मध्ये थोडस सांगितलं। मात्र यावेळी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली। स्ट्रायकरला सचिन, नॉन स्ट्रायकरला प्रेमनाथ, गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय गोलंदाज किरण। दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, शो द गुड गेम, शुभेच्छा असतील आणि नक्कीच त्या शुभेच्छा मात्र पाहिजे। यावेळी पावपत्र पहिले षट गुणासाठी सज्ज होतो गोलंदाज किरण किरण पाटील पंचांच्या डाव्या बाजूने। पहिल्यावरचा पहिला चेंडू नक्कीच यावेळी मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता। चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं मात्र जलद गतीने स्वतःच आणि संघाचं खातं ओपन केलंय सचिन भोरणे। तर यावेळी मात्र स्ट्राईक आणला असेल प्रेमनाथ, प्रेमनाथ भोईर। नक्कीच यावेळी जर आपण विचार केला तर मैदान काही दिवसातच या मैदानामध्ये नाईटची स्पर्धा देखील आपण पाहतोय। एक सुंदर असं आयोजन आपण डायगर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं। मात्र यावेळी खिडकाले संघाच्या माध्यमाने ही स्पर्धा मैदानामध्ये संपन्न होत असताना याले मोठा फटका आसमानीचा बॉल पिक 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 सिक्सर। हा षटकार मात्र नक्कीच धाव संख्या मात्र उंच भरारी घेते। शनिदास पाटील जर आपण कुठे असाल तर यायचे, आयोजक आपल्यास विनंती करतायत। म्हणजे यावेळी गोलंदाजीसाठी किरण पाटील या पावरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये मात्र नक्कीच पावरप्लेचा चांगला फायदा घेताना आपल्याला पाहतोय। नक्की जर विचार केला तर 9 खेळाडू 30 सर्कलच्या आत आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 खेळाडू डीपला असतात। मग अशा वेळी मोठे फटके खेळण्याची संधी असते या फलंदाजांना आणि त्या संधीचं मात्र प्रेमनाथ भोईर पुन्हा मोठा फटका वोलांची धाड फोडला पार छत्रपतींचा छावा मिळाला असा धावा। आपण करीत असलेल्या कामाचं कौशल्य ज्यावेळी प्राप्त होतं त्यावेळी आपोआपच आपला आत्मविश्वास वाढतो आणि त्याच आत्मविश्वासाने फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय प्रेमनाथ भोईर एक अटॅकिंग मोड मध्ये दिसतोय। पहिल्या चेंडूपासून इथे प्रहार करायला सुरुवात केली। यावेळी मात्र नक्कीच एक सिली मिडॉप आपण पाहू शकतो खेळाडू तैनात केला गेला। एक प्रेशर टाकण्याचा मानस, एक आगळी वेगळी व्यूहरचना आखली गेली या जुनी डोंबिवली संघाच्या माध्यमातून। कारण 2 फटके खेळल्यानंतर एक आत्मविश्वास वाढतो आणि त्या आत्मविश्वासाला कुठेतरी तडा जाण्या या मनोबल मात्र खालवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र फायचे पंच डिसिजन देतीलच। मात्र एका बाजूला जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये 8 संघ समोरासमोर दाखल झाले। आगासून, देवीचा पडा, वाडेघर आणि वाकळण, उंबारली, जुनी डोंबिवली आणि नागाव आणि मोठा गाव। मात्र वाकळण संघ हा आजच्या दिवसातला सेमीफायनलमध्ये दाखल झालेला हा संघ पाहू शकतो। पहिल्या फेरीमध्ये वाकळण संघाने वाडेघर संघाला परास्त केलं तर दुसऱ्या फेरीत आगासन संघाला परास्त केले। तर यावेळी नक्कीच गोलंदाज किरण पाटील पुन्हा एकदा सज्ज होते सूर फलंदाज प्रेमनाथ भोईर पुन्हा एकदा मोठा फटका यस सिक्सर।
डीजे देखील लय मध्ये दिसतंय. अब न छोडूंगा तुझे दमदा मदम, कारण प्रेमनाथने ठरवलंय या गोलंदाजाला मी सोडणार नाहीये. कारण तीन षटकार लगावल्यानंतर एक मोठी केळी माणस या मैदानामध्ये या मनामध्ये धरूनच केली केली जाते प्रेमनाथच्या माध्यमातून. डॉक्टर तीन षटकार दाखवलेत आणि धावसंख्या मात्र उंच 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 भरारी घेते 19 धावांवर. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळी मात्र राईटम राऊंडने मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज किरण पाटीलच्या माध्यमातून. प्रेमनाथ होईल पुन्हा एकदा यावेळी आणखी लांबी जास्त उंची षटकार. थँक यू, जबरदस्त परफॉर्मन्स, व्हॉट अटॅकिंग. इथे मात्र नक्कीच गोलंदाजी खराब होते म्हणणं चुकीचं होईल, कारण तितकी चांगली फलंदाजी केली जाते या प्रेमनाथ भोईच्या बॅटमधनं. मात्र चार षटकार दाखवलेत, एक मोठा आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय या प्रेमनाथ भोईच्या माध्यमातून. आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकातला अंतिम चेंडू मात्र फेकण्याची सज्ज होईल. पुन्हा एकदा किरण तो दुसऱ्या बाजूला, एक स्फोटक फलंदाज प्रेमनाथ भोईर. नक्कीच चार षटकार लगावल्यानंतर या फलंदाजाचा स्टार्ट जर बॉडी लँग्वेज आपण पाहिला तर उत्साहित झालाय, जणू काही तेज भरले की काय या फलंदाजामध्ये. पुन्हा एकदा आणखी एक वगळची धाड मोडला पार, वन्स अगेन षटकार. कौतुक करावं लागेल या फलंदाजांनी, आता मात्र चांगली शैली आत्मसात केली. नुकती आत्मसात केली नाही ओंकार, तर हुकूमत गाजवतो मैदानामध्ये. हे मैदान गाजवून ठेवले, कारण पाच चेंडू पाच षटकार. नक्की षटकारांचा षटकार लगावण्याची संधी असेल या प्रेमनाथला, कारण षटक पूर्ण होते यावेळी मात्र स्ट्राईक घ्यायला पाहायला मिळेल सचिन भोईर. पहिल्या षटकाचा काही समाप्त झालाय, धावा येतात धावपळकर, तब्बल 31 धावा. एक बहादर खेळी दाखवली या प्रेमनाथ भोईरने, कौतुक करावं तितकंच थोडं या प्रेमनाथ भोईरचं. तर नवीन ओव्हरचा पहिला चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज अमित पाटील. यावेळी मात्र जर विचार केला तर पॉवर प्लेचं बंधन आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळेल. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन पॉईंटला, कव्हरला, डिफेक्सच्या कव्हरला केलं आपण पाहू शकतो. मात्र लॉंग ऑफला आपण जर विचार तर खाली दिसतो, आणि तो खेळाडू मात्र लॉंग ऑनला आपण मिड ऑफला एक खेळाडू तैनात केला गेलाय, आणि लॉंग ऑनला एक खेळाडू आपण पाहू शकतो. पुन्हा एकदा थोडासा गती मध्ये थोडा परिवर्तन केलं, स्लोअरचा चेंडू फेकला होता, एक फसवा चेंडू म्हटला जातो ओंकार. आणि हा चेंडू मात्र सहा चेंडू नंतर डॉट चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज अमित पाटीलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा म्हणजे यावेळी सचिन भोईर. सचिन भोईरच्या बॅट मध्ये येणारा हा खणखणीत षटकार. चूक खूप काळाने, मात्र या सचिन भोईरची बॅटिंग फलंदाजी या मैदानामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन यावेळी, मात्र खेळाडू तिथे चूक करणार नाही, फलंदाज बिग विकेट सचिन भोईर बॅक टू द पवेलियन. नक्कीच जणू काही प्रेमनाथ
भविष्या पावलावर पाऊल ठेवून सचिन संघनायका फलंदाजी करण्याचा मानस होता, मात्र यावेळी बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात चेंडू आला नाही, मात्र डेब मिड विकेट आणि स्क्वेअरच्या मधोमध छेल देऊन हा फलंदाज बाद होतोय. सचिन भोईर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. कुमार पाटील नक्कीच आम्हाला माहिती आहे की कुमार पाटील आज वाढदिवस कुमार पाटील माफ करा कारण दोन्ही बाजूने आवाज येतो आम्हाला, एका बाजूने पाटील तर भोईर आणि नक्कीच कुमार भोईर आहे आणि कुमारला नक्कीच वाढदिवसाच्या कुमार पाटील सॉरी. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त चेंडू परफेक्ट यॉकर कशा प्रकारे फेकला जावा हे प्रात्यक्षिक मात्र इथे दाखवलं जातं. अमितने एक गोलंदाजी अप्रतिम केली. पहिलं षटक मात्र फलंदाजाने गाजवलं, मात्र पुढचं षटक घेऊन आला अमित ज्याने मात्र या फलंदाजानं अंकुश लावला, एक षटकार खर्च केला. मात्र सलामीचा सचिनला बाद केल्यानंतर पुन्हा एकदा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून चेंडू निघून जातोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बरोबर स्क्रीन वर आदळतोय चौकार. यामध्ये चौकारने मात्र धावपळक खूप वेळाने मात्र पुढे सरकते, तब्बल 41 धावा धावपळकर दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा मोठा फटका आसमानी सबर षटकार. प्रेमनाथ भुईर 8 चेंडू 40 धावांची बहादर खेळी करतोय, कौतुक करावं तितकं थोडं, कारण 7 षटकार 1 चौकार, व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, 100% कमेंट कशी असते ही दाखवून दिली प्रेमनाथ भुईरनी. यावेळी मात्र 2 षटकांचं खेळ झालं. धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती तब्बल 47. पहिल्या षटकात आले 31 ते दुसऱ्या षटकात अमितने एक सफलता प्राप्त केली, मात्र हे 2 षटकार एक चौकार देखील खर्च केल्या आणि 16 धावांचं मात्र मोजावे लागल्या अमित पाटीलला. नवीन ओव्हरचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाज निलेश गायकर. यावेळी मात्र डायगर बाबा यांकडनं मारा करून सज्ज होतोय. समोर गोलंदाज असेल कुमार बर्थडे बॉय. यावेळी मात्र चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ ला कार्पेटच्या माध्यमातून फील होईल, तोपर्यंत फक्त सिंगल आणि एका धावाने धावपळक मात्र संत गतीने पुढे सरकते. 48 धावा धावपळकर. नक्कीच मगाशी कुमार सांगितलं की कुमार पाटीलचा वाढदिवस आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच खूप एक पर्वणी असेल या संघासाठी, मात्र विजय संपादन करून देखील देणं हे खूप मोठं कामगिरी करावी लागेल या कुमारला. यावेळी मात्र चेंडू पाहायचं, एक खराब चेंडू, चेंडू हवेमध्ये होता मात्र झेल गॅदर करू शकला नाही आणि यस पंच आम्हाला कॉल देत आहेत नो बॉल नो प्लस 1 अशा 2 धावा येतील धावपळकावर आणि फ्री हिट देखील असेल. एक पर्वणी असेल, संधी असेल, मात्र या संधीचं सोनं करता येईल का, कारण म्हटलं जातं 2 अक्षरी लक, 2.5 अक्षरी भाग्य, 3 अक्षरी नसीब, 3.5 अक्षरी किस्मत जरी तुमच्या बाजूने असली तरी 4 अक्षरी मेहनत जर तुमची नसेल तर त्या संधीचं मात्र सोनं करता येणार नाही. मग इथे पाहायचंय कुमार संधीचं सोनं करेल का. यस बिग 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 षटकार.
या षटकाराने मात्र धावसंख्या मात्र अर्ध षटक पूर्ण करते 56 धावा धावफलकावर जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स यावेळी इथे पाहायला मिळतोय. उंबरली संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा फ्रंटफुटचा वापर केला होता, मात्र फसवा चढू फेकला या निलेश गायकरने. नक्की एक चतुराई दाखवली, पाहिलं या कुमारला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शेवटच्या क्षणामध्ये मात्र या चेंडूवर थोडीशी गती कमी केली आणि हा चेंडू डॉट इथे पाहायला मिळतोय. या डॉट चेंडू नंतर मात्र धावफळक तिरावलेलं पाहायला मिळतोय. 56 धावा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाउन्स झाल्यानंतर खाली राहिला डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी या अगोदरच्या षटकामध्ये दोन षटकार पाहायला मिळाले आणि एक चौकार, मात्र त्यानंतर निलेश गायकर आल्यानंतर त्याने पहिला चेंडू वन दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार खर्च केल्यानंतर दोन चेंडू डॉट फेकणं हे कमबॅक नक्कीच कुठेतरी आपल्या संघासाठी संजीवनीचं काम करेल का, कारण शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत निर्णय आपल्या हातात येणार नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र मिस्ड ऑन शॉट. शॉट थर्ड मॅनला चेंडू फील्ड होईल तोपर्यंत सिंगल इथे कम्प्लीट केली आणि एका धावीने धावफलक मात्र पुढे सरकते. 57 धावा धावफलकावर तेजेश पाटील पाहू शकतो. एक स्मित हास्य सातत्याने त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. खिडकली गावात नक्की सातत्याने क्रिकेट खेळताना देखील आपण तेजसला पाहिलंय आणि तोच तेजस एक स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अंतिम शेवटचा चेंडू असेल या षटकातला. यावेळी नक्कीच लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि षटक मध्ये एकदा पूर्ण होते. तीन षटक देखील समाप्त झाले. धावसंख्या धावफलकावर 57. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या पाहायला मिळते 57. पहिल्या षटकात 31 धावा आले, दुसऱ्या षटकात 16 धावा, मात्र तिसऱ्या षटकात 8-10 धावा. एक जबरदस्त कमबॅक आलेख, मात्र पहिल्या षटकामध्ये खूप उंच भरार घेतली, मात्र त्यानंतर दुसऱ्या षटकानंतर 16, तिसऱ्या षटकानंतर 10 धावा. नक्की एक गोलंदाजाने एक चांगली शैली आत्मसात केली, कारण आलेख खाली येताना आपल्याला दिसतोय, मात्र शेवटच्या षटकामध्ये नेहमी आपल्याला आलेख उंचावताना दिसतोय. मात्र इथे पहिल्या षटकात मार खाल्ल्यानंतर दोन्ही गोलंदाज अमित आणि निलेशने एक चांगली कामगिरी केली. शेवटचं हाणामारीचं षटक म्हटलं जातं, मात्र या षटकामध्ये जेवढा धाबा तुम्ही कुटाल तेवढं मात्र विपक्ष संघाला आव्हान मोठं करून ठेवणार. मात्र येणारे 6 चेंडू कशा प्रकारे धाबा या धावफलकावर नोंदवले जातील याची देखील उत्कंठा असेल या सर्व लाडक्या प्रेक्षकांना. मात्र शेवटचं अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज साई पाटील. प्रेमनाथ भोईर सलामीचा फलंदाज यावेळी मात्र जर विचार केला तर तब्बल 8 चेंडू 40 धावांची नाबाद खेळी गेली, मात्र यावेळी पुन्हा एकदा नॉश पाय गेला आपल्याला पाहायला मिळतोय. जर विचार केला तर या पूर्ण तिसऱ्या षटकामध्ये एकदा स्ट्राईक घेणला याला पाहायला मिळालं नाहीये, मात्र यावेळी स्ट्राईक घेणला कुमार तू गोलंदाजी मार्कवर शनिदास पाटील. शनिदास पाटील आपण यायचे. यावेळी नक्कीच टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडस उसळी येतोय आणि निघून जातोय यष्टरक्षकाच्या हातात डॉट बॉल. सुरुवात मात्र नक्कीच चांगली करून दिली या षटकाची साईने. साहिल
सन्मान देतो हलक्या हाताने केला चेंडूला निघून जातोय डीपला लॉन्ग अँडला फील्ड तोपर्यंत मात्र नक्कीच ज्या फलंदाजाने 8 चेंडू मध्ये 40 धावा कुठल्या त्या फलंदाजाला स्ट्राईक देण्याचं मानस ठेवलं या कुमारनं आणि नक्कीच यावेळी मात्र स्ट्राईक येते प्रेमनाथ भोईर जिने 8 चेंडू 40 धावा कुठल्या तब्बल 6 षटकार एक चौकार देखील लागला आणि तो प्रेमनाथ यावेळी स्ट्राईक घेतला मात्र पाहिजे या स्पर्धेतलं पहिल्या दिवसातलं अर्धशतक करण्याचं मात्र संधी असेल मात्र यावेळी गोलंदाजी मार्गावर साहिल पाटील सज्ज होतोय समर्पणाच अटॅकिंग मोड मध्ये असलेला हा प्रेमनाथ भोईर नक्कीच एक वेगळी व्यूहरचना आखली जाते सातत्याने क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल केला जातो कारण तितकीच चांगली फलंदाजी आणि या फलंदाजाचा झेल टिपण्यासाठी ही व्यूहरचना मात्र पाहिजे सफल ठरेल का की दुसरे साहिल चेंडूवर केलेला हा खणखणीत षटकार या षटकाराने मात्र धावफलक उंच भरारे घेते 64 धावा आणि नक्कीच कौतुक करावं लागलं प्रेमनाथ भोईरचं ज्याने तब्बल 9 चेंडू मध्ये 46 धावांची बहाद्दर खेळी केली आणि नक्कीच संधी असेल या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक मात्र आपल्या नावावर कोरण्याचं मात्र पाहायचंय दुसऱ्या बाजूला गोलंदाजी साठी साहिल पाटील सज्ज होतोय समर फलंदाज यावेळी म्हणता एकदा ज्याच्या बॅटमध्ये 7 षटकार पाळ्या मिळाले तोच प्रेमनाथ भोईर यावेळी मात्र डिस्करला चेंडू निघून जातो कार्पेटच्या माध्यमातून तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय फक्त सिंगल मिळेल आणि दुसरी जागेवर मात्र प्रयत्न पेकी मात्र करा बॅकअप मात्र तिथं चुकीच होते आणि 2 धावा मात्र नक्कीच प्रेमनाथ भोईरच्या खात्यात जोडल्या जातील आणि 2 धावाने मात्र धावफलक पुढे सरकतोय 48 धावा नक्कीच 50 कंप्लीट करण्यासाठी नक्की 2 धावांची गरज असेल आणि उंबारी संघाच्या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे 2 चेंडू आणि गरज आहे प्रेमनाथला अर्धशतक अजून एक ओव्हर आहे ना 5 षटकांचा सामना यस ओके चेंडू पुन्हा एकदा बिडकावून चेंडू दिला निघून जातो मिडल गेट फेलून मात्र अर्धशतक पूर्ण केलंय प्रेमनाथ भोईरी कौतुक करावं तितकंच तोड अत्यधिक फलंदाजी नक्कीच प्रेमनाथ बॅट आपण दाखवायचीये प्रेक्षकांचे अभिवादन तुम्ही स्वीकारायचे कारण स्फोटक खेळी 7 षटकार 2 चौकार 1 डबल 11 चेंडू मध्ये तब्बल 72 केली गेली 50 धावांची स्फोटक खेळी 52 धावांची स्फोटक केली गेली या प्रेमनाथ भोईरनी सत्तर धावा धावपळकर आणि वैयक्तिक 52 धावांची केली करते फलंदाज सोमनाथ भोईर नक्कीच ह्या अगोदर ज्यावेळी नाणेफेकी झाली त्यावेळी मात्र सचिन भोईरने एक वर्णन केलं होतं की आम्ही या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ दाखवू एक चांगली खेळी सादर केली जाईल आणि नक्की सचिन जसं म्हटलं तसंच मात्र या संघनायकाच्या मात्र त्या बोल त्या शब्दाचा मान राखलाय या प्रेमनाथ भोईरनं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र थोडासा इन स्विंग झाला आणि मात्र डॉट बॉल इथे पाळ्या मिळतोय आणि डॉट बॉलची शेवट मात्र या षटकाचा केला आणि 4 षटकानंतर धावसंख्या धावपळकर पाळ्या मिळते ती 70 कारण
पहिल्या सत्रात अंतिम षटक असेल मात्र फाईचे नंतर धाव संख्या धावपळकावर तब्बल 70 धावा आणि नाबाद 52 धावांची खेळी खेळतोय सोम प्रेमनाथ भोईर. तर अंतिम शेवटचं षटक होतोय अमित पाटील. यावेळी मात्र फ्रंट फुटचा वापर मिस टाइम शॉट आहे मात्र डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडू समोर आलाय आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय कुमार. नक्कीच नवीन फलंदाज मैदानात दाखवलं होतं कुमार राजकुमार पाटील. नक्कीच सर्व प्रेक्षकांना एक सूचना असेल की एक बाईकची चावी इथे सापडलेली आहे. जर कोणाची स्कूटीची आहे कोणाची असेल तर ओळख पटून घेऊन जायचं. पण यावेळी लाईन पावी लागेल आणि नक्कीच कुठेतरी उजवेशाच्या किंचित बाहेर जाणार हा चेंडू. डॉट बॉल धावसंख्या मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते 70. ज्या प्रकारे ट्रॅफिक मध्ये गाडी थांबावी तशा प्रकारे इथे धावपळ थांबलंय. कारण अमितने दोन चेंडू मात्र डॉट फेकलेत. पहिल्या चेंडूवर विकेट संपादन केलं त्यानंतर डॉट चेंडू. कारण प्रेमनाथ सारख्या फलंदाजानं जखडून ठेवणं खूप मोठं काम असेल. पुन्हा एकदा मोठा फटकायला प्रयत्न इथे मात्र प्रेमनाथ भोईर बॅक टू द बॅटिंग स्टेशन. थँक यू. नक्कीच चार षटक झाल्यानंतर चेंडू थोडासा घासला जातो आणि चेंडू घासल्यानंतर फलंदाजांना मात्र त्याचा लाभ घेता येतो. मात्र इथे नक्कीच प्रेमनाथ भोईरचं कौतुक केलं जात आहे. एक 52 धावांची एक स्फोटक खेळी केली आणि नक्कीच प्रेमनाथचं टाळ्याने मात्र स्वागत केलं गेलंय. आणि इथे मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय मेघनाथ भोईर. गोलंदाजी मार्कवर अमित पाटील ज्यांनी शेवटच्या षटकातले 3 चेंडू मध्ये डॉट फेकले त्यांनी 2 महत्वाचे मोहरे टिपलेत प्रेमनाथ आणि कुमार भोईर. गती परिवर्तन पा यावेळी मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न मध्ये मात्र फलंदाज धावत सोबत बाद होतोय. नक्कीच चार षटके गाजवली फलंदाजांनी मात्र अंतिम षटकातले 4 चेंडू मात्र गोलंदाजच्या नावावर. चारू चेंडू डॉट फेकलेत. 2 वैयक्तिक कोटे तर 1 सांघिक कोट्यामध्ये फलंदाज बाद करण्यात यश मिळाले अमित पाटीलला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू पंचांकडे अलकस जातील. आत्मविश्वासाची थोडी कमी जाणवली आणि मात्र इथे लेग ब्रेक बॅट कट. अंपायर लेग ब्रेक बॅट कट. येस लेग ब्रेकच्या स्वरूपामध्ये मात्र एक धाव कम्प्लीट केली जाते आणि एका धावडे मात्र धाव फळक 71. खूप वेळाने मात्र या धाव फळक हळतय 1 मात्र उंबारे संघाच्या इनिंगचा मात्र शेवटचा अंतिम चेंडू असेल. मात्र अंतिम चेंडूवर भावेश त्याचे किती धावा एक पटतोय. अप्रतिम गोलंदाजी कौतुक करावं लागेल या अमित पाटीलच. फुलटा चेंडू चुकीला माफी नाही षटकार ब्रांडेड षटकार. Oh, 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 oh
मिठा सन्मान या ढाणी किले किसान कल्ले तुझे मिठा सन्मान ढाणी किले किसान कल्ले तुझे मिठा सन्मान या ढाणी किले किसान कल्ले तुझे मिठा सन्मान हेलो थैंक यू डीजे नक्कीच पाच षटकांदेखील समाप्त झालं. उंबरली संघाने प्रथम फलंदाजी करत असताना पाच षटकांमध्ये तब्बल 77 धावा कुठल्या आणि 78 धावांची गरज असेल. नक्कीच प्रेमनाथ भोरेजाने तब्बल 52 धावांची 72 स्फोटक खेळी केली, ज्याच्यामध्ये तब्बल 7 षटकार 2 चौकार 1 डबल अशा 52 धावा धावफलकावर नोंदवल्या. नंतर त्याला साथ दिली कुमारने, अप्रतिम खेळी दाखवली. मात्र येणारे पाच षटक गरज असेल 78 धावांची. मात्र या 78 धावा कशा प्रकारे कुठल्या हे देखील आपण पाहणार आहोत. मात्र यानंतर पहिल्या फेरीत अंतिम सामना नागाव पक्ष मोठागाव. नागाव संघाचे संघटक आपण लगेच यायचे. मोठागाव संघाचे जल्पेश भोई लगेच इथे उपस्थित आहेत आणि सातत्याने जल्पेश भोईरच्या माध्यमातून आपण जीटीसीच्या माध्यमातून देखील स्पर्धा कव्हर केली जाते. रोहित मात्र यायचं आपण. रोहित म्हात्रे आयोजक आपल्याला विनंती करतायत. नागाव संघाचे संघनायक आपण लगेच यायचंय, कारण पहिले सत्र संपलंय आणि नक्कीच पहिल्या सत्रानंतर मात्र पुढील दोन संघांसाठी नाणेफेकी होणं खूप गरजेचं असतं. मात्र यावेळी मैदानामध्ये सामना होतो उंबरली पक्ष जुनी डोंबिवली. येणारे ती चेंडू गरज असेल 78 धावांची. मात्र या 78 धावा या धावपळकर वर्षा नोंदवल्या जातात. हे जुनी डोंबिवली संघाचे फलंदाज या प्रेमनाथ भोर सारखी फलंदाजी करतील की या अमित पाटील सारखी गोलंदाजी या उंबारलीच्या गोलंदाजामधून पाहायला मिळेल का. मात्र याचं धावतो ऐकण्यावर जाऊया एक वाकळ्यांचा गोड आवाज. ओंकार शेट्टी 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 नक्कीच पहिल्या फेरीतील अंतिम सामना नागाव पक्ष मोठागाव या दोन संघामध्ये सकाराम पाटील उपस्थित मान्यवर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होते. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. थँक यू सो मच. टॉस इथे जिंकलाय आणि टॉस जिंकून इथे निर्णय घेत आहे संघ मोठा गाव फिल्डिंग करण्याचा. अतिशय चांगलं समालोचन नक्की पहिल्या सत्रामध्ये तुम्ही ऐकलं. अशोकजी पाटील फडके पडा नक्की यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. एक अतिशय चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. प्रेमभोर नावाचं वादळ आलं. वातावरण दुपारच्या सत्रामध्ये शांत होतं. मात्र प्रेमभोरच्या फटक्यांचे चटके इथे लागले, ते म्हणजे जुनी डोंबिवली टीमच्या गोलंदाजांना. खूप दर्जेदार बॅटिंग प्रेमने केली. अफलातून बॅटिंग करताना नक्कीच 52 धावा 11 चेंडूमध्ये त्यानं ठोकल्या आणि इतिहास या मैदानावरचा नोंदवला अर्धशतकाचा. तर 5 बॉल 5 षटकार देखील पाहायला मिळाले. या आधी देखील असंच खेळ करताना पाहिलं होतं उंबारली टीमला. म्हणजे त्यावेळी फलंदाज होता राजकुमार पाटील आणि गावदेवी गेसर ट्रॉफी अक्षरशः आपल्या नावावरती कोरली होती राजकुमारनं. तब्बल 110 धावा 5 षटकामध्ये ठोकल्या होत्या उंबारली संघानं आणि आज देखील इथे तोच कॉन्फिडन्स तोच आत्मविश्वास घेऊन उतरला सचिन भोईच्या नेतृत्वाखाली. कल्याण डोंबिवली क्रिकेट जगताचा एक आदर्श संघ गावदेवी उंबारली. 78 रन इथे चेस करायचे. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. तुषार पाटील आणि त्याच्या जोडीनं ज्ञानेश्वर जोशी खिडकाळी शो चषक 2018 आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकाळी आयोजकांच्या वतीनं आणि प्रेक्षकांच्या वतीनं दोन्ही संघांना हार्दिक लाख लाख शुभेच्छा. थोडस दडपण नक्कीच असेल. आता पॉवर प्ले मध्ये इथे चांगली बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्ले मध्ये खूप दर्जेदार खेळ इथे करावा लागेल तुषार आणि ज्ञानेश्वर जोशीला. पहिले षटक घेऊन श्याम भोईर गेम इज ऑन राऊंड विकेट. पहिलाच बॉल फटका चांगला वॉटर शॉट. इथे मात्र दमदार सुरुवात केली आहे तुषार पाटीलनं. आपला क्लास आपल्या बॅटनं झळकावत असताना चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. थँक्यू डीजे. एक चौकार पहिल्याच बॉल वरती त्याला आणि पॉवर प्ले मध्ये नेहमीच आपला बॅटचा क्लास झळकवताना मी पाहिलंय बॅट्समन तुषारला. इथनं एक मॅरेथॉन इनिंग साकारायची आहे. इथनं हल्ला चढवायचा आहे आणि इथे मात्र चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिकला पीच झाला. अ
स्तंभाच्या भूमिकेमध्ये विश्वास पाटीलला आहेत, कोण विसरले ना उच्चानं अनेक मैदानं क्रिकेटची गाजवली आहेत, मोठ्या मोठ्या संघाची दारं या खेळाडूंना टोटावली आहेत, आणि तोच खेळाडू अंपायच्या भूमिकेमध्ये विश्वास आणि त्याच्या जोडीनं महेश त्याला विश्वासानं साथ देतोय स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज श्याम राऊंड विकेट इथे मात असले व वन शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. चेंडू पडल्यानंतर बरोबर मधल्या यष्टी वरनं निघून जात यष्टीरक्षक देवेंद्र इथे खूप चांगली कामगिरी करतोय. हा ट्रम कार्ड आहे तो एका बाजूनं ब्लास्ट देखील झाला. प्रेम बोर नावाचा एक विस्फोटक फलंदाजी प्रेम बोरनं साकारली. 11 बॉल आणि 52 धावा कुठल्या. एक शतक्षक लॉंग ऑफला एक डीप मिड विकेट आहे श्याम बोरनं शेतक्षण सजवलं. इथे मात्र हल्ला चढवला जातोय. आक्रमणाचं उत्तर इथे दिलं जातंय आक्रमणानं आणि इथे तुषार पाटील लगावलाय. पुलन पॉवरफुल हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. आणि षटकार रन धाव फलक इथे पुढे सरकेल. टीमची टोटल फलका वरती 10 पिवनच 11 पिवनच पहिलं षटक आहे. एक रन व्हाइट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा लिया तुषार इथे संघर्ष करतोय. इथे मत चांगला चेंडू होता हलक्या हाताने सन्मान दिला बॅकफुट लावून कुठेतरी विक्रमादित्य सचिनची आठवण गेरी क्रिस्टनची आठवण इथे मी मग करून दिली तुषार पाटीलनं. वेट अँड वॉच क्रिकेट दाखवत असताना एक रन त्याच्या बॅटमध्ये येते आणि संघ एक ने पुढे जातोय. टीमची टोटल फलका वरती 12 नक्कीच जर्सी प्रत्येकाला आठवत असेल. 12 नंबर जो खेळाडू एका काळात 16 करोडानं विकला गेला तोच खेळाडू नक्कीच 1 करोडानं विकला गेला. हेच तर क्रिकेट आहे. त्यामुळे आपल्या कौशल्यावरती कधी गर्व करू नका. कारण क्रिकेट नक्कीच नेहमी सांगत असतं या मैदानावरती टिकून तोच राहील ज्याचे पाय जमिनीवरती असतील. आणि गर्वाचं घर नेहमीच क्रिकेटमध्ये खाली देखील झालंय. ऑन अ स्ट्राईक पहिल्यांदाच ज्ञानेश्वर जोशी. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक इथे खूप वेगानं जेल होऊ शकतोय. जेल बरोबर नक्की झाले होते. प्रयत्न देखील चांगला होता. बरं इथे जीवनदान मिळालंय ज्ञानेश्वर जोशीला. हलक्या हातानं बॅटचा फ्लो इथे फिरवला. टायमिंग बेमिसाल होतं. ताकद या शॉट मध्ये कमी होती. प्रयत्न मध्ये चांगला केला होता क्षेत्ररक्षक जयेशनं. आणि इथे 2 धावा मिळत आहेत आणि जीवनदान देखील मिळत आहे फलंदाज ज्ञानेश्वर जोशीला. आणि धाव फलक 14 78 धावांचं लक्ष आहे. 5 चेंडूमध्ये इथे 14 रन आतापर्यंत आलेत. अंतिम बॉल घेऊन इथे श्याम बोर तयार होतो पीवन मधील. इथे देखील चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाला इथे संधी नक्कीच असेल चेंडू अडवण्यासाठी. व्हेरी गुड फिल्डिंग खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण करतोय ज्ञानेश्वर आणि त्याला साथ देतोय संघातील एक महत्वाचा खेळाडू तुषार पाटील. त्यांचं जर सिग्नल येतं पहिल्या षटक इथे झालं पूर्ण बनवायचे आहेत 78 धावा आणि एका षटकामध्ये इथे जमवल्या गेल्या तब्बल 16 आणि ही सरासरी इथे आवश्यक आहे. आणि त्या सरासरीनुसार इथे वाटचाल करताना जुनी डोंबिवली हा संघ पाहायला मिळतोय. गादवी उंबाली संघासमोर फाईट देताना 78 धावांचं लक्ष इथे त्यांना पार करायचं. पहिल्या षटकामध्ये 16 रन ते फलकावरती आले. श्याम भोईर सचिन भोईर सोमनाथ भोईर नक्कीच या 3 बंधुराजांना तुम्ही पाहतात. एका बाजूनं प्रेमनाथ आणि त्याच्या जोडीनं मेघनाथला देखील तुम्ही पाहताय. तर राजकुमार मैदानावरती तो देखील एक अष्टपैलू खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. आज कुमार पाटील त्याचा वाढदिवस आहे आणि कुमार बद्दल बोलायचं झालं तर नेहमीच वेगळी स्माईल असते या खेळाडूच्या चेहऱ्यावरती. आणि आज मध्ये एक वेगळा जल्लोष वेगळा सेलिब्रेशन पाहायला मिळेल. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कुमार दादा. येणाऱ्या क्रिकेटचं क्षेत्र अशाच प्रकारे तुझ्या बॅटमधनं गाजत राहो. उंबाली संघाला तुझ्या बॅटमधनं अशाच अपेक्षा सातत्यानं राहत राहो आणि त्या पूर्ण देखील व्हाव्यात याच शुभेच्छा गीजा पण देऊ. आणि आई जगदंबेच्यांनी प्रार्थना करू की तुझे सर्व स्वप्न क्रिकेट जगताची असो तुझ्या आयुष्यातली असो ती तुला पूर्ण होऊ देत. कॅप्टन ऑफ द टीम सचिन भोईर.
अगो डब्बा बॉल फटका चांगला है तुषार पाटील अपने बैट की नजर दाखवत क्रिकेट सौंदर्य इतना दाखवत है चेंडू जो स्वीपर कवर इनफील्ड ऐसी वर्ण सी मारेशा बाहेर चार रन चौका रन धावफल सरकत है तुषार अपने मध्य पोटेंशियल इतने दाखवत गुणवत्ता दाखवत सचिन इतने मैं गति परिवर्तन केला गेला बैकफूट पंच इतने के होता नक्की तुषार ना इतने एक धाव मत नक्की मेल रन इतने धाव फलक जता है तुषार चांगला चेंडूला सन्म्न देता है ज्या ज्या भी संधि मेल तभी हाथ देखी खुले के लिए जता है मत जोड़ी मध्य दमखम है दम है बैट्समन ज्ञानूकड़े दम है फलंदाज तुषार कड़े इतने दाखवा लगे अपना बैट या मध्यम उंबार लिया संघाला इतने मतलब लवर फुल टॉस गति परिवर्तन फसवा चेंडू होता बीट देखे होते जिस अपने रसल होता कुछतरी फसला होता ज्ञानेश्वर मतलब जेल यष्टीरक्षकापासून थोड़स लंब होता एक रन इतने मीडिया संघ जाऊन पोचला है 22 या आकड़ावरती बनवायचे आहेत 78 धावा म्हणजे अजून इतना एक मोठे लक्ष्य पार करायचं सचिन भोईर इथे कमबॅक करतोय इथे लाइन चांगली आहे इथे खूप दर्जेदार चेंडू टाकला गेलाय या बॉल मध्ये मी कुठेतरी सोमनाथ भोईची जी शैली आहे ती वापरली गेली लसित मलिंगा स्टाइल हा चेंडू इथे टाकला होता मागचे तीन चेंडू कॉपी बुक स्टाइल गोलंदाजी केली हा एक्शन नक्की थोडीशी उंची घेत असताना मध्ये इथे हा चेंडू वेगळ्या शैलीने टाकला होता सचिन भोईरना इथे मात्र तुषार सफल झाले नक्कीच होते इथे मात्र धाव घेण्याचा मानस थोडासा नक्कीच तिथे कॉलिंग चुकलं होतं इथे मात्र ओव्हर नंबर 2 सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ इथे अजून शिल्लक असेल थोड़ी दुखापत पानी घेऊन जाए मैदान आतमे पानी मागणी दीदे तुषार ने के लिए थोड़ा फास्ट जा कारण दीदे दुखापत तुषार पाटील दुखापत नक्की जितना सावराव लगे इतने मात्र टीम मीटिंग करते विचार विनिमय तिथे केला जातो त्याचबरोबर विचार पूछ देखील केली जाते तुषारला की इथे त्याला दुखापत जास्त झाली आहे का पाण्याची मागणी नक्की जिथे आहे पाण्याची तहान पुरवली जाईल मध्ये धावेंची तहान इथे स्वतः आपला बॅटमन कंप्लीट करावी लागेल जुनी डोंबिवली या टीमला की वातावरण थोडस आज मी मग चांगलं आहे थोडस शांत क्लायमेट तुम्हाला पाहायला मिळते आणि मंचावरती आगमन झाले सन्माननीय अनिल दादा शेलार शुभ आगमन स्वागत है तुमच या व्यासपीठावरती या मंचावरती तुमच नक्की खिळकाळेश्वर चषक 2018 या टूर्नामेंट च्या माध्यमातून सहर्ष स्वागत टीम ची टोटल फलकावरती पहला मेदी है आतापर्यंत 22 आमच्या सोबत स्कोरर च्या भूमिकेमध्ये आहेत राहुल पाटील आणि आमचे दुसरे स्कोरर भूषण पवार आणि गौरव सावंत यांचे बंधुराज आज मध्ये जीटीसी च्या माध्यमातून आपल्या सोबत ही स्पर्धा नक्कीच लाइव पोहोचवत असताना आणि आमचे ऑफिशियल कॅमेरामन सागर सागर ढाचे इथे मात्र या स्पर्धेचं प्रत्यक्षण चित्र टिपत असताना जीटीसी ग्लोबल टन्स क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच तुम्ही लाइव एन्जॉय करताय तुमच्या स्मार्टफोन तुमच्या लॅपटॉप च्या माध्यमातून सचिन तयार इथे फटका चांगला आहे आणि यावी बॅटमन स्वीट साऊंड स्वीटली टायमिंग चेंडू आउट ऑफ द पार्क साधावा आणि षटकार रन धाव फलक इथे पुढे सरकेल टीम ची टोटल 28 म्हणजे येणारे 18 बॉल आणि 50 धावेची गरज इतना कुणाल दाते एक वाक्य सद्या खूप चर्चित आहे ते मला आठवतं
वाघ जरी जख्मी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा तीस दशक आणि तोच दरारा घेऊन मैदानावरती उतरतो. कारण क्रिकेट एक असा खेळ आहे, कारण खेळताना असं खेळा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि ती थोडीशी जखम थोडीशी दुखापत नक्कीच झाली तुषारला, म्हणजे त्याचा वचपा इथे त्यांना काढला षटकारानं आणि टीमला 14 सरासरीनं 28 पर्यंत पोहोचवलाय. म्हणजे अजून 18 बॉल शिल्लक आहेत, 50 रन इथे करायचे आहेत. प्रति षटकामागे 17.75 सरासरीनं इथे बॅटिंग करावी लागेल, ती म्हणजे ज्ञानेश्वर जोशी आणि तुषार पाटीलला. अठरा बॉल आणि 51 धावा. एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी काय होती कॅप्टन जी, आधी वापर केला सोमनाथ भोईरच्या ऐवजी श्याम भोईरचा, त्यानंतर सचिन भोई स्वतः आले. कारण माहिती आहे ते 2 षटकामध्ये जरी 30-32 आल्या तरी आपल्याकडे टोटल खूप मोठी आहे. एखादं षटक सोमनाथनं चांगलं हाताळलं तर लगेचच कमबॅक करू शकतोय गावदेवी उंबारली. हा संघनायकाचा प्लॅन होता, ही रणनीती होती, सचिनची स्ट्रॅटेजी होती. मग इथे पाहिजे यश मिळेल का गोलंदाज सोमनाथ भोईरला. पहिलाच बॉल इथे फुलटॉस आहे ऑन साईडला, चांगला फटका मिड विकेटला, क्षेत्ररक्षक तिथे आहे. चेंडू उचलत असताना मेघनाथ पाटील सॉरी भोईर आणि रन इथे मिळती आहे तब्बल 1. आणि सन्माननीय मनोज घरत किज क्रिकेट जगताचा एक घातक फलंदाज खिडकाई गावातील, स्वागत आहे तुमचं. 1 रन इथे मिळती आहे, धावफलक पुढे सरकेल. जी टोटल 29 ऑन बोर्ड विदाउट लॉस जुनी डोंबिवली. इथे मात्र ऑन साइड ला स्टँड अँड डिलिव्हर लॉफ्ट करायचं होतं तुषारला, चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. संघनायकांना दाखवलेला विश्वास इथे सार्थ ठरवत असताना आणि उंबरली संघाचं टीम वर्क नेहमीच खूप मोठा राहिलाय आणि असं म्हटलं जातं टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. पंढरीनाथ जी शेलार आणि गोपीनाथ जी म्हात्रे आणि डायगर पोलीस स्टेशनचे सन्माननीय सोनावरे सर, सदरक्षण आहे, खल निग्रह आहे, स्वतःचं रक्षण करून समाजाचं रक्षण करणं ज्या पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे, तर सोनावणे साहेबांचं इथे आगमन झालं. तुमचं देखील या मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत. कमबॅक करतोय गावदेवी उंबारली या षटकामध्ये. इथे देखील मी आता म्हणेल ब्लाइंड स्ट्रोक होता, इथे मात्र चेंडूच्या लेन मिरिट पर्यंत आले नाहीये तुषार. नक्कीच चेंडू खाली राहिला हे तिथे सांगते तृषाल, मध्ये इथे कमबॅक करावा लागेल, मोठे फटके दाखवावे लागतील तुषार पाटीलला. तिथे धावफलक थांबलाय आतापर्यंत तब्बल 29 या आकड्यावरती. या षटकातले चेंडू पूर्ण झालेत, आतापर्यंत 3 फक्त, एकच धाव इथे खर्च केली आहे. इथे फटका चांगला, व्हॉट शॉट, मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि जसा चांगला झेल इथे टिपला जयेशनं, त्यानंतरचं सेलिब्रेशन गावदेवी उंबारलीच. कारण इथे जय आणि पराजयातलं अंतर जो कापू शकला असता तो तुषार पाटील इथे बाद होतोय.
गोलंदाज तैयार होईल। सोमनाथ खूप चांगला कमबॅक आणि जी स्ट्रॅटेजी बनवली, यश देखील मिळालं संघनायकाला। इथे मात्र बॅटची आतमधली कडा आणि ते जंपार तिथे दाखवतात की इथे चेंडू बॅटला ब्रश झाला, अफलातून अंपायरिंग इथे आज पाहायला मिळतीय। विश्वासदादा पाटील आणि त्याच्या जोडीनं महेशकडनं योगेश पवारला देखील आधी तुम्ही पाहिलं। आणि पूर्ण या आयोजक नक्की जी स्पर्धा कशा प्रकारे यशस्वी होईल त्यासाठी मेहनत करतात आणि जी टी सी या स्पर्धेला ग्लोबल करतीय, चर्चेत आणतीय आणि अवघ्या महाराष्ट्रानं दखल घ्यावी असं या आयोजन। दर्जेदार बॉलिंग मध्ये इथे लेंथ थोडीशी वाईल्ड होती आणि ते जंपारनं पाहिलं व्हाईट बॉलचा इशारा, एक रन इथे एक्स्ट्रा आणि धावफलक 31-31। मध्ये इथनं हा सामना अजून संपला नाही आहे, ज्ञानेश्वरमध्ये ताकद आहे, प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल। आणि जसं अशोक पाटील यांनी सांगितलं, अडीच अक्षराचं भाग्य बदलण्यासाठी चार अक्षरची मेहनत नेहमीच गरजेची असते। मध्ये इथे मेहनत करतोय गोलंदाज सोमनाथ भोईर आणि आफ्टर 3 ओव्हर्स फक्त आणि फक्त 3 धावा इथे खर्च केला या षटकामध्ये। धावफलक पोहोचल्या 31 वरती, बनवायच्या त्या मॅच मध्ये 78 धावा, म्हणजे इथे अजून येणारे चेंडू 12 आणि हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 47 रन इथे करावं लागतील येणाऱ्या 12 बॉल मध्ये जुनी डोंबिवली क्रिकेट संघाला। डीजे बारा चेंडू आणि 47 रन इथे करायचे 12 बॉल मध्ये। गोलंदाजी मार्क वरती नक्की जुंबारली गावाचा या क्रिकेट जगताचा एक अनमोल हिरा, नक्कीच एक 24 कॅरेटचं सोनं उंबारली संघाचं। गोलंदाजी मार्क वरती प्रेम भोईर, काय बॅटिंग केली प्रेमनं, 11 बॉल 52 रन इथे कुठल्या। या सीझनची सुरुवातच खूप दमदार केली होती, जवळजवळ वैयक्तिक शतक ठोकावं तिथपर्यंत प्रेम पोहोचले होते। 93 धावा एकच मॅच मध्ये देखील कुठल्या होत्या याच प्रेम भोईरनं। तोच प्रेम इथे आपला फॉर्म या सीझनचा कंटिन्यू करतोय। इथे देखील मैदान गाजवल्यामध्ये पहिल्या बॉल मध्ये स्वागत केलं प्रेम भोईरचं, फलंदाज मयूर पाटीलनं चौकारानं 4 रन। माझे आईचे मालकीना आई लोटा रमदारा, माझे आईचे मालकीना। थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। आणि नेक्स्ट मॅच मध्ये नागाव वर्सेस मोठा गाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। लक्षात घ्या, दोन्ही टीम्स ज्या उतरतील आमच्या कमेंट्री बॉक्स जवळच तुम्हाला मैदानच्या आतमध्ये उतरायचं आहे। बॅटिंग करायची आहे नागाव संघाला। गावदेवी क्रिकेट संघ 12-13 नागाव, म्हणजे आदरणीय रुपेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ, ते टीमचे बॅकर आहेत। या मंचावरती तुमचं देखील हार्दिक स्वागत केलं जाईल। फटका इथे चांगला आहे, मतलब उंची जास्त, अंतर कमी, खेळाडू चेंडू खाली आणि फलंदाज बाद। धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना अमित 4 क्रमांकावरती प्रेम भोईरनं 52 रन केला। आता इथे फलंदाजाला देखील बाद करतोय। पक्षात दोन मॅच मध्ये केतनजी फलंदाजी पाहिली, जितची बॅटिंग, अभिजी फलंदाजी ऋषीला पाहिलं वाघांच्या बाजूनं, तो संघ 2 सामने जिंकून पुढे सरकलाय। तर इथे प्रेम भोईरचं अर्धशतक पाहायला मिळालं, त्यानंतर तुषारची चांगली फलंदाजी सुरुवातीला, ज्ञानेश्वर जोशीचा थोडाफार संघर्ष, मग जसं दडपण इथे वाढलं तसं दडपणाला बळी देखील पडला जुनी डोंबिवली। आणि मागच्या 2 मॅच मध्ये देखील तेच झालं, धावा पहिल्या सत्रामध्ये बनवणारा संघ आता पण इथे जिंकलाय। पहिल्या मॅच मध्ये फक्त आगासननं 54 रन चेस केल्या होत्या, त्यानंतरच्या मॅच जर इथे पाहिल्या तर पहिल्या बॅटिंग करणाऱ्या संघाला इथे जास्त बेनिफिट मिळत आहे। ही सध्याची परिस्थिती मैदानावरची, 4 चेंडू झाले पूर्ण, अंतिम 2 चेंडू इथे शिल्लक आहेत 4th षटकातील। इथे फुलटॉस, फटका चांगला, लॉंग 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 बिग वे, षटकार।
अफलातून संगीत होतं, आवाजाचा गोडवा कसा असावा या संगीताच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही ऐकलं असेल. आता इथे षटकात ठोकलाय आणि संघर्ष करतोय ज्ञानेश्वर जोशी 41-41. अजूनही इथनं करावा लागतील तब्बल 37 धावा 7 चेंडू आणि 37 धाव्याची गरज आहे. म्हणजे 7 बॉलमध्ये जवळजवळ 6 षटकार इथे ठोकायचे. क्रिकेट आहे, काही घडू शकतंय. कारण क्रिकेट हे पाहण्यासाठी अफाट संख्येनं प्रेक्षक इथे गर्दी करत असताना, जे क्रिकेटचे दर्दी आहेत ते प्रेक्षक आपापल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी इथे उपस्थित झालेत आणि त्या सर्वांचं या टुर्नामेंटच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. एक रन इथे येते देवेंद्र, इथे खूप वेगानं मेहनत करतो देवेंद्र. मग मी मला बॅकअपसाठी फिल्डर होते, देवेंद्रला जास्त काही करायची गरज नव्हती. मग एक रन इथे नक्कीच मिळेल. अजून एक षटक बाकी आहे. अंपायर सिग्नल, 4 षटकं झाली पूर्ण. शेवटचे षटक इथे शिल्लक आहे आणि 6 बॉल रन मात्र करायचे आहेत. 6 चेंडू आणि 36 धावा. इथे मध्ये चर्चा सुरू होती की आज कुमारचा वाढदिवस आहे, गोलंदाजीमध्ये कदाचित कुमारचा वापर केला जाईल. म्हणजे तसं काही चित्र झालं नाहीये. आपलं स्टँडर्ड इथे दाखवलं जातं सचिन भोईर कॅप्टनच्या माध्यमातून. चेन्नई 3rd षटक खूप चांगलं हाताळलं. चेन्नई फक्त 2-3 धावा दिला आणि 2 फलंदाजांना जेव्हा बाद केला, नक्कीच त्या सोमनाथ भोईरचा वापर इथे केला जातोय. तसेच निलेश म्हात्रे सीधा आगमन होते कल्याण डोंबिवलीमधलं एक क्रिकेट जगताचं खूप मोठं नाव, जे नाव आम्ही नेहमीच अतिशय मानानं सन्मानानं घेत असतो. तसेच डीजे ब्राव उर्फ पोलाद असे अनेक नावं ज्या खेळाडूला आहेत. तर जयेशचं देखील आगमन होत आहे, आपलं देखील स्वागत आहे. 6 बॉल 6 षटकाराची गरज आणि पहिल्या बॉलवरती लगावला गेला लॉंग ऑफच्या वर्ण कडा प्रहार आणि चेंडू फरार सारण. एक षटकार इथे आलाय स्वर्गीय सचिन पाटील इलेव्हन जुनी डोंबिवली इथे खेळतोय. 5 बॉल इथे शिल्लक आहेत. 30 रन इथे करायचे आहेत. पाच बॉल आणि 30 रन बनवू शकतायत. मग खूप स्ट्रगल करावं लागेल. इथे क्लीन बोल्ड पहिल्या बॉल मधील षटकार. पर्यंत क्विक रिप्लाय केलाय गोलंदाज सोमनाथनं आणि मधली यष्टी इथे वाकवली गेली आहे आणि फलंदाज इथे बाद होतोय. इथे मध्ये चेंडू ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला एक रन इथे मध्ये मिळतीय. निलेश मात्रेचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, मोठा गाव. आणि कल्याण डोंबिवलीसाठी अजून एक अभिमानाची गोष्ट, अनबी नहार फायटर नक्कीच दुबईला रवाना होईल. नक्कीच थोडासा वेळ आहे, मध्ये लवकरच ही गोड बातमी तुमच्यापर्यंत पोहोचेल. इथे चेंडू मिडविकेटला क्लिअर करून आउट ऑफ द पार्क षटकार आणि षटकारानं डाफल किती नक्कीच पुढे सरकेल. मग आपल्या परिसरातले बरेचसे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. आणि अनबी नहार फायटरला लीड केलं होतं देसाईच्या मैदानावरती निलेश म्हात्रेनं. कृष्णा सातपुते देखील त्या टीममध्ये होते. जीतचं प्रदर्शन खूप चांगलं होतं. मनीष कोळेकर होते, योगेश म्हात्रे होते, असे अनेकशे नामांकित खेळाडू कल्याण डोंबिवलीचे तुम्ही त्या टीमच्या माध्यमातून पाहिले. आणि हेच काम नेहमी राहिले निलेश म्हात्रेचं की जास्तीत जास्त नवोदित खेळाडूंना संधी दिली जावी, त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म बनवला जावा. आणि या सीझनला नक्की जीत, निलेश म्हात्रे, पिंटा जोशी असे अनेकशी नावं दुबईला रवाना होताना तुम्हाला पाहायला मिळतील. एक अजून मानाचा तुरा रोवला जाईल.
की किरण पाटील देखील आहेत प्लेइंग 15 मध्ये इथे फुल टॉस चिन्ह तर लॉन्ग ऑफला एक रन इथे नक्कीच मिळेल. आता ही चर्चा सातत्याने तुम्हाला पाहायला मिळेल की कोण कोण जाणार मात्र ते ऑफिशियल अलाउन्स जेव्हा आमच्यापर्यंत पोहोचेल नक्कीच टीम ओनर टीम कॅप्टनच्या माध्यमाने तेव्हाच आम्ही ती नावं तुमच्यापर्यंत पोहोचू. मग इच्छा प्रत्येकाची आहे. किरण दादा तर खूप खुश आहे. इथे चेंडू सी मारायचे बस षटकार आणि शेवट इथे गोड केला जुनी डोंबिवली टीम ना स्वर्गीय सचिन पाटील इलेव्हन जुनी डोंबिवली हार्ड लक आणि ते सामना जिंकलाय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आत्ताच ज्याचा नावाचा उल्लेख केला होता उंबारलीचं 24 कॅरेटचं सोनं उंबारली संघाचा कोहिनूरचा हिरा प्रेम पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच.